भरलेली मिरचीची भाजी तुम्ही कधी ट्राय केली आहे का? तर आज मी तुम्हाला झटपट आणि मस्त अशी भरलेली मिरचीची रेसिपी घेऊन आलेली आहे. अतिशय सोपी आणि वेगळी अशी ही रेसिपी आहे. चला तर मग यासाठी काय काय साहित्य लागतं ते पाहूया. त्यासाठी मी इथे 4 मोठ्या मिरच्या घेतलेल्या आहेत. मार्केटमध्ये गेला तर ह्या तुम्हाला मिळून जातील. आता या भरलेल्या मिरचीमध्ये आपल्याला जे सारण करायचे ते आपण पाहूया. त्यासाठी मी इथे 5 ते 6 छोटे चमचे शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे. तुम्हाला किती मिरच्यांची भाजी करायची आहे त्याच्यानुसार हे प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता. आता याच्यातच मी हळद, लाल तिखट, मीठ, 1 चमचा धनिया जिरे पूड आणि थोडीशी 3 ते 4 पानं कसुरी मेथीची आणि थोडंसं लसूण खोबरं. लसूण खोबरं नसेल तर तुम्ही आले लसूण पेस्टही याच्यात घालू शकता. आणि याआधीही मी तुम्हाला मिरचीची भजी कशी करायची त्याची रेसिपी देखील माझ्या चॅनलवर आहे, ती देखील तुम्ही पाहू शकता. आता याच्यात थोडीशी लसूण पेस्ट घालून वरून आपल्याला थोडंसं पाणी घालून याची घट्टसर अशी पेस्ट करून घ्यायची आहे. जास्तही पाणी आपल्याला याच्यात घालायचं नाही आहे. आता हे आपलं सारण याच्यात घालायचं रेडी झालं. आता आपण ह्या मिरच्या कट करून घेऊयात. आता यामध्ये अशा प्रकारे आपल्याला कट करून याच्यातल्या ज्या बिया आहेत त्या काढून घ्यायच्यात. आता सर्व मिरच्यांच्या ह्याच्यातल्या बिया काढून झाल्यात. आता हे सारण आपण याच्यात घालून घेऊयात. पूर्ण सारण याच्यात आपल्याला हे भरून घ्यायचे. आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनही प्रेस करा. म्हणजेच अशा नवनवीन आणि सोप्या रेसिपीज तुम्हाला रोज पाहायला मिळतील. आता या सर्व मिरचींमध्ये हे स्टफिंग भरून झाले. आता इथे मी कढई घेतलेली आहे, त्याच्यात आपण या मिरच्या परतून घेऊया. त्यासाठी मी इथे 2 ते 3 चमचे तेल घेतलं आणि त्याच्यातच आता मी जिरी मोहरीची फोडणी आणि तसेच हिंगाची फोडणी देते. त्याच्यात कढीपत्ता घातला तरीही चालेल. आणि फोडणी घातल्यावर इथे आपल्याला मिरच्या याच्यात टाकून घ्यायच्या आणि व्यवस्थित हे आपल्याला परतून घ्यायचं. जास्तही याला आपल्याला हलवायचं नाही. अजूनही आपल्याला 5 ते 7 मिनिट अशा प्रकारे हे शेक करून घ्यायचे. आता झाकण ठेवून 2 वाजे आपण 5-7 मिनिट परतून घेतले आणि मिरची आपली व्यवस्थित अशी शिजली गेली. तर अशा प्रकारे आपली भरलेली मिरची तयार झालेली आहे. मस्त स्पायसी आणि टेस्टी अशी ही मिरचीची भाजी आपली रेडी आहे. सो नक्की ही घरी करून पहा आणि तुम्हाला जर आवडली तर मला कमेंट करून नक्की सांगा. तोपर्यंत भेटूया अशाच झटपट आणि सोप्या रेसिपींसाठी. तोपर्यंत बाय बाय.